Now numerical number 1.6. Let us read it. Calculate the number of atoms in each of the following. Very important numerical. First case, 52 moles of argon, symbol for argon, Ar. Second, 52 unified mass of helium, that is He. And third, 52 gram of helium, that is He. How to solve? Very simple concept actually. तुम्हाला जर concept clear असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे numericals सोडवता येतात. CET ला अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आजच्या फॉर्म मध्ये तुम्हाला जे एमसीक्यू दिलेले आहे ते सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रिलेशन कसं लावायचं असतं. बघा, इन फर्स्ट क्वेश्चन आस्क्ड टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 52 मोल्स. म्हणजे आपल्याला रिलेशन कुणाचं पाहिजे? मोल आणि ॲटम्सचं पाहिजे. काय रिलेशन आहे? सिन्स वन मोल ऑफ आर्गॉन ॲटम करस्पॉन्ड्स टू हाऊ मेनी ॲटम्स? करस्पॉन्ड्स टू अवोगॅड्रोज नंबर ऑफ ॲटम्स ऑफ आर्गॉन. म्हणजेच वन मोल ऑफ आर्गॉन ॲटम इज इक्वल टू 6.022 × 10⁻²³ ॲटम्स ऑफ आर्गॉन. देअरफोर 52 मोल्स ऑफ आर्गॉन ॲटम करस्पॉन्ड्स टू हाऊ मच? जस्ट बाय डुईंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट व्हॅल्यू इज इक्वल टू 52 × 6.022 × 10⁻²³ डिवायडेड बाय 1, विच इज इक्वल टू. सॉल्व दिस कॅल्क्युलेशन विथ द हेल्प ऑफ लॉग बुक. अँटी लॉग ऑफ 52 प्लस लॉग ऑफ 6.022 अँड 10⁻²³ फॅक्टर कॅरी आउट ॲज इट इज. लॉग ऑफ 52 इज 1.7160 प्लस लॉग ऑफ 6.022 इज 0.7797. मेक दिस ॲडिशन, इट इज इक्वल टू 2.4957 अँड अँटीलॉग ऑफ दिस टर्म इज 313.1 × 10⁻²³ ॲटम्स ऑफ आर्गॉन. फिनिश. जे विचारलं आहे आणि जे दिलं आहे त्यांच्यातलं रिलेशन लावायचं. आर्गॉनचा एक मोल म्हणजेच ॲवोगॅड्रोज नंबर ऑफ ॲटम्स असतात, तर 52 मोलमध्ये किती? एका मोलमध्ये एवढ्या ॲटम्स, तर 52 मोलमध्ये किती? दहावीपर्यंत तुम्ही गणितामध्ये असे रिलेशन शिकले. सेकंड बघा काय आहे, 52 युनिफाईड मास ऑफ हेलियम. अगेन व्हेरी सिंपल कन्सेप्ट. रिमेंबर ॲटॉमिक मास ऑफ हेलियम इज 4 युनिफाईड मास. तुम्हाला जो होमवर्क मी दिला आहे ना, तो होमवर्क जेव्हा तुम्ही पूर्ण करताल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. 4 युनिफाईड मास ऑफ हेलियम मीन्स 1 हेलियम ॲटम. 4 युनिफाईड मास म्हणजे 1 हेलियम ॲटम. मग कितीमध्ये विचारलंय? 52 युनिफाईड मास. Therefore, 52 unified mass equal to how many? Cross multiplication, 52 into 1 divided by 4, saral saral, answer is 13. Therefore, total 52 unified mass of helium contain 13 atoms of helium. But now, whenever that mass is given in gram, at that time, first of all, convert the gram, given gram atomic mass into number of moles. And then use the same relation as like this, mole to molecule. One mole corresponds to Avogadro's number of molecules. So first of all, we have to find out number of moles for 52 gram. How? It is 4 gram of helium corresponds to 1 mole. 4 gram, gram atomic mass corresponds to 1 mole. Then 52 gram corresponds to how many moles? Yes, it is equal to 13 moles. Same calculation. आता 13 मोल मिळालेत आपल्याला. मग रिलेशन काय आहे आपल्याकडे? नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲवोगॅड्रोज नंबर. सरळ सरळ म्हणजेच काय? एका मोलमध्ये ॲवोगॅड्रोज नंबर इतके पार्टिकल, तर 13 मोलमध्ये किती? 13 × ॲवोगॅड्रोज नंबर. लुक हियर, 13 × ॲवोगॅड्रोज नंबर. सो हाऊ टू सॉल्व्ह दिस कॅल्क्युलेशन? अँटी लॉग ऑफ 13 प्लस लॉग ऑफ 6.022 अँड कॅरी 10⁻²³ ॲज इट इज आउटसाइड द ब्रॅकेट. So anti-log of, log of 13 means 1.1139, log of 6.022 as we studied earlier, it is 0.7797. Make the addition of these two terms, it is equal to 1.8936. Anti-log of this term is equal to 78.27 × 10⁻²³ atoms of helium. या अशा प्रकारच्या न्यूमेरिकल्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? रिलेशन. वन मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू ॲवोगॅड्रोज नंबर ऑफ ॲटम्स. जर तो ॲटम असेल तर ॲटम, मॉलेक्युल असेल तर मॉलेक्युल, पार्टिकल असेल तर पार्टिकल, कंपाऊंड असेल तर कंपाऊंड, एटसेट्रा.
त्यानंतर त्याचं मास किती असतं, त्याच्या ग्रॅम ॲटॉमिक मास इतकं, जर ॲटम असतील तर ग्रॅम मॉलेक्युलर मास इतकं, जर मॉलेक्युल असतील तर, आणि त्याचं व्हॉल्यूम किती असतं, व्हॉल्यूम इज ऑलवेज इक्वल टू वन मोल ऑफ एनी सबस्टन्स ऑलवेज ऑक्युपाय 22.414 dm³ व्हॉल्यूम ॲट STP ॲज वी स्टडीड इन थिअरी. आणि शेवटचं न्यूमरिकल आपण जे बघणार आहोत ते त्याच्यावरच बेस्ड आहे. या चॅप्टरच्या सगळ्या न्यूमरिकलसाठी लागणारे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहेत. फॉर्म्युले जर पाठ नसतील तर गणितं जमणार नाहीत. द लास्ट न्यूमरिकल ऑफ दिस चॅप्टर, प्रॉब्लेम 1.7. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया, दॅट इज NH3 गॅस, इन अ व्हॉल्यूम 67.2 dm³ ऑफ इट्स मेजर ऑफ इट मेजर ॲट STP. वॉट इज आस्क्ड टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स. हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स? नंबर ऑफ मोल्स डिनोटेड बाय स्मॉल एल. फर्स्ट फॉर्म्युला वी स्टडीड इन प्रिव्हियस एक्झाम्पल, मास अपॉन मोलार मास. बट हिअर इट इज नॉट द फॉर्म्युला करेक्ट, नॉट द करेक्ट फॉर्म्युला. नाऊ हिअर व्हॉल्यूम रिलेशन इज गिव्हन. सो अकॉर्डिंग टू व्हॉल्यूम रिलेशन, सेकंड फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP अपॉन मोलर व्हॉल्यूम. आउट ऑफ दिस व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP इज गिव्हन 67.2 dm³. And what should be the molar volume of gas? Remember, 22.4 dm³ per mole is the molar volume of gas. Then how we can calculate number of molecules? Number of molecules is equal to number of moles into Avogadro's constant. Simple two formula we have to use. For first formula, volume of gas is given and molar volume we know. Put up both the values, 67.2 upon 22.4. How to solve? Divideation, so subtraction in the log, anti-log of log of 67.2 minus log of 22.4. log of 67.2 is 1.8274 minus log of 22.4 is 1.3502. make this subtraction, it is 0.4772, and anti-log of this term is equal to 3. थोडासा अंदाज लावला तर 67 / 22 / 66 अंदाज येतो आपल्याला की हे आन्सर 3 येणार आहे. एक्झॅक्ट 3 आहे बघा, 22.4 / 3 जर म्हटलं तर 67 झाले. तुमचं कॅल्क्युलेशन किंवा तुमचं न्युमरिकल जर थोडंसं पक्कं असेल, पाणी वगैरे पाठ असतील, तर तुम्हाला डायरेक्ट हे उत्तर लिहिता येतं. जिथे पूर्ण भाग जातो, जिथे पूर्ण भाग जातो, एक्झॅक्ट आन्सर येतं 3, 12, तिथे तुम्ही डायरेक्ट पाढे वापरून जरी भाग दिला तरी चालतो. ओके, किंवा ज्यांना अवघड वाटतंय, लॉग तर सगळ्यात बेस्ट मेथड आहे कॅल्क्युलेशनची. हे मोल मिळाले आपल्याला, नंबर ऑफ मोल्स, याला युनिट काय असेल? मोल. ओके, अँड द सेकंड, नंबर ऑफ मॉलेक्युल्स ऑफ अमोनिया इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ अमोनिया इंटू अवोगॅड्रोस कॉन्स्टंट. नंबर ऑफ मोल्स वी कॅल्क्युलेटेड 3 इंटू अवोगॅड्रोस कॉन्स्टंट 6.022 × 10⁻²³. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन, 3 × 6.022, आन्सर इज 18.066 × 10⁻²³ मॉलेक्युल्स ऑफ अमोनिया. हिअर इज द प्रॅक्टिकल एंड ऑफ चॅप्टर नंबर 1, सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. Theoretical as well as numerical section end here. Now the deleted and non-evaluative part from this chapter. जो COVID-19 मुळे आपला जो 25% सिलेबस कमी केला आहे तो प्रत्येक चॅप्टरमधून थोडा थोडा पार्ट कमी केलेला आहे. तर पहिल्या चॅप्टरचा कोणता पार्ट आपल्याला ह्या वर्षीसाठी डिलीट केला आहे बघा. फर्स्ट आर्टिकल इंट्रोडक्शन, 1.2 नेचर ऑफ केमिस्ट्री, 1.2.1 मॅटर, 1.2.2 प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर्स, 1.2.3 स्टेट्स ऑफ मॅटर, 1.4.1 लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, 1.4.2 लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन, 1.4.3 लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन अँड 1.5 डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. एवढा पार्ट आपला या चॅप्टरमधला कट केलेला आहे, म्हणून आपल्या कोणत्याही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण तो पार्ट इन्क्ल्यूड केलेला नाही. तरी यानंतर पुढच्या एखाद्या चॅप्टरमध्ये जर यापैकी कोणत्या पॉईंट्सची गरज पडणार असेल तर त्या त्या चॅप्टरमध्ये ते पॉईंट्स तुम्हाला घेतले जातील. ओके, थँक्स टू ऑल ऑफ यू. आज आपण इथे हा चॅप्टर कम्प्लीट केलेला असेल, तुमच्या पुढच्या लेक्चरपासून सेकंड चॅप्टरची तुमची सुरुवात होईल. थँक्स टू ऑल ऑफ यू अगेन.